सगळीकडे सरकारकडून वीज तोडण्याचं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे शेतकरी असेल, सर्वसामान्य असेल, संतप्त आहेत. त्याबद्दल काय तुमचं सध्या आंदोलन किंवा काही करणार? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आम्ही वीज चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेऊ, वीज तोडीच्या संदर्भात अशा प्रकारचं आंदोलन आश्वासन दिलं आणि त्यानंतर वीज तोडणी थांबवली होती. परंतु ऊर्जा मंत्र्यांनी सभागृहात संपलं की त्या ठिकाणी घोषणा केली की आम्ही आता वीज कनेक्शन तोडणार. मुळात ह्या सरकारमध्ये समन्वय नाही आहे, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नाही आहे. त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये वीज तोडणी चालू आहे. आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी संपर्क करतो, त्यावेळी सरकारची पॉलिसी आहे अशा प्रकारे अधिकारी सांगतात आम्हाला. परंतु सरकारने सामान्य शेतकऱ्याची लाईट कट करू नये. मी सरकारला या ठिकाणी सामान्य शेतकरी कुटुंबातला एक आमदार म्हणून सरकारला आव्हान करतो की तात्काळ वीज कट करण्याचं जे आपलं चालू आहे, शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी जनावराला पाणी नाही आहे, शेतीला पाणी नाही आहे, असं खिंडीत पकडून कोरोना असेल, त्या ठिकाणी अतिवृष्टी असेल किंवा अवकाळी पाऊस असेल, याने शेतकरी होरपाळला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण जर लाईट तोडत असाल तर हे दुर्दैवी आहे. हे सरकार जुलमी सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. सरकारने तात्काळ वीज कनेक्शन कट करायचं जे त्यांचं चालू आहे ते तात्काळ थांबवलं पाहिजे. कारण का सरकार अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे, वीज बिल थकबाकी भरपूर आहे, तर आंदोलन करण्याची पुन्हा आवश्यकता राहणार त्यासाठी? निश्चित आम्ही या सरकारच्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आंदोलन करू. येत्या काळामध्ये सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी येत्या काळामध्ये रस्त्यावर उतरणार आहोत.